विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्योमेट्रीचा पेपर बघणार आहोत। त्यामध्ये हा पेपर आहे 15 तारखेला झालेला। त्यामध्ये पहिल्या एमसीक्यूचा आन्सर आहे सी राईट अँगल ट्रँगल, दुसऱ्याचा आन्सर आहे 5, तिसऱ्याचा आन्सर आहे ए 0 0, चौथ्याचा आन्सर आहे 25। पहिल्या क्वेश्चनमधला बी, बीमध्ये पहिल्या क्वेश्चनचा आन्सर 4:5 येतं, दुसऱ्याचा आन्सर 6 आहे, तिसऱ्याचा आन्सर 10 सेंटीमीटर येतं, चौथ्याचा आन्सर हे 5 सेंटीमीटर येते। हे सॉल्व करायचे आहे। त्यानंतर क्वेश्चन 2A मध्ये ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। ही ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला बॉक्स आहे 35, दुसरा बॉक्स आहे 70, त्यानंतर इथे मेजर आर्क MLN हा दिलेला आहे 360, त्यानंतर MLNचं मेजर आहे 290, त्यानंतर ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ट्रिग्नोमेट्रीची। इथे कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन स्क्वेअर थीटा आहे पहिला बॉक्स, त्यानंतर दुसरा साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 1/sin θ इंटू 1/cos θ। इथे एक ॲक्टिव्हिटी फाइंड सरफेस एरिया ऑफ स्फिअर ऑफ द रेडियस 7 दिलेली आहे। फॉर्म्युला दिलेला आहे 4πr² आरची व्हॅल्यू दिलेली आहे 7 7 चा स्क्वेअर झाला 49। त्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथे तुम्हाला 88 × 7 आहे 606 स्क्वेअर सेंटीमीटर। त्यानंतर 2 हे बघा, इथे मेजरमेंट दिलेलं आहे, इथे 15, याचं 12 14 सोडवलं आहे। इथे AP/PD इज इक्वल टू BQ/QC, 15/12 इज इक्वल टू BQ/14, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, सिम्प्लिफाय केलं, 35/2 इज इक्वल टू 17.5 हे आन्सर येतं। पुढचं आहे, इथे फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज द 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज द 12 सेंटीमीटर। इथे एक कच्ची डायग्राम काढली आहे, रेक्टँगल दाखवला, तिथे तुम्हाला डायगोनल काढून घ्यायचा आहे। डायगोनल काढून घेताना 1 साईड स्क्वेअर + अदर साईड स्क्वेअर, 35 चा स्क्वेअर + 12 चा स्क्वेअर, आणि तिथं 37 हे आन्सर आलेले डायगोनल। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे सर्कलची, मेजर आर्क DE काढायचे तुम्हाला, मेजर तिथे फाईंड करायचे, DE चं 90 आहे आणि मेजर आर्क DEF 160 कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा इथे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, शो दॅट द पॉईंट A(-1, -1) हे बीचं आहे, सी आहे, कॉलिनियर आहे का नाही ते काढायचे। तिथे इक्वेशन सॉल्व करून घेतलेले आहे, AB चं आन्सर आलेले आहे √5 इक्वेशन 1, BC चं आलेले आहे √5, 2 AC चं आलेले आहे 2√5। हे कॅल्क्युलेशन केलेलं म्हणजे AB + BC इज इक्वल टू AC हे तुमचं आन्सर आहे। पाचव्याचा आन्सर इथे इथे तुम्हाला 1 पर्सन दिलेला आहे स्टँडिंग ॲट द डिस्टन्स, त्याचे फाइंड द हाईट ऑफ द टेम्पल काढायचे, इथे 50 मीटर येते AB चं। त्यानंतर इथे क्वेश्चन थ्रीमध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही डायग्राम आहे, डायग्रामवरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची असते। इथे बघा PX/XQ, त्यानंतर PY/YR सेकंड इक्वेशन आहे, नंतर इथे PX/XQ आणि PY/YR ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट होते। ही 3 मार्काची ॲक्टिव्हिटी, 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात। इथे सुद्धा ही दुसरी ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे, -4 + 6 पहिला बॉक्स -4चा आहे, 2 आहे, त्यांचे सिम्प्लिफाय केल्यानं 1 येतं आन्सर। इथे 2 + 2 आहे बॉक्समध्ये, 4/2 येतं आहे, म्हणजे 1 आणि 1,2 हे आन्सर आलेलं आहे। हा पहिला त्याच्यातला बी अपोलिनियसच्या याच्यावरती सॉल्व करायचं आहे तुम्हाला, AB² + AC² इज इक्वल टू AP² + 2BP² सिम्प्लिफाय केलेलं आहे, AP चं मेजर 7 आलेलं आहे। हा प्रूड ॲड करायचं आहे, अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट, हा थेरम पुस्तकामध्ये आहेच तुम्हाला, तो बघून घ्यायचा। त्यानंतर पुढचं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ड्रॉ सर्कल ऑपरेटेड 3.3 सेंटीमीटरचं दिलेलं आहे आणि PQ मधून P आणि Q ह्या 2 पॉईंटमधून तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचा आहे। टँजंट कशा ड्रॉ करायच्या त्या एक्सरसाइजमध्ये
हे असे डायग्राम तुमची येईल त्याच्यामध्ये। आता इथे ओ क्यू ही रेडियस दिलेली आहे आणि पी क्यू हा डायमीटर आहे, मग त्याचा डायमीटर हा 6.6 येतो। त्याच्यातून तुम्हाला टॅन्जेंट जशी काढायची, त्या पी आणि क्यूमधून टॅन्जेंट काढायची, ड्रॉ करायची। त्यानंतर त्याच्यामध्ये हा चौथा क्वेश्चन आहे तुम्हाला, द रेडियस ऑफ द सर्क्युलर एंड्स ऑफ द फर्स्ट टर्म आर 14 सेंटीमीटर। हा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर येतं 628 सेंटीमीटर स्क्वेअर। तर हे आन्सर इथं दाखवलेलं आहे मी काढून तुम्हाला, इथे हे अशा पद्धतीने हे आन्सर आलेलं आहे इथे आपला। त्यानंतर आपला हा चौथा क्वेश्चन आहे, चौथ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला शोड ॲड करायचं आहे, बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3 डी ई। हे आपण दाखवणार आहोत, हे बघा ह्या अशा पद्धतीने सोडवलेले हे उदाहरण। हे असं सोडवलेले कन्स्ट्रक्शन आलेले आहे, ट्रायंगल एस एच आर सिमिलर ट्रायंगल एस व्ही यू। आता ह्या याचं रेशो दिलेलं आहे, एस एच अपॉन एस व्ही इज इक्वल टू 3/5। कन्स्ट्रक्ट करायचं आहे ट्रायंगल एस व्ही यू, हा ट्रायंगल कसा येईल तो बघा, मी दाखवतो तुम्हाला, मी रफ काढून दाखवलेला आहे। अशा पद्धतीची जी तुमची डायग्राम येणार आहे ती कन्स्ट्रक्शन करायचे आहे, असं असलं ते बरोबर आहे इथे। त्यानंतर तुमचा तिसरा क्वेश्चन आहे, आणि आईस्क्रीम पॉट ॲज अ राईट आहे सर्क्युलर सिलेंड्रिकल सेप, याचा आन्सर येते हे बघा, इथे सोडवलेलं आहे क्वेश्चन 4 तिसरं आहे। या पद्धतीने तुमचा आन्सर येणार 216 विद्यार्थी येणार आहे तुमचं। हाऊ मेनी स्टुडंट्स कॅन बी सर्व दिलेले आहे तिथे, हे बघा हाऊ मेनीस, तर तिथे 216 आन्सर येणार आहे। आता क्वेश्चन 5 पहिलं एनी वन सोडवायचं आहे तुम्हाला, त्यामध्ये बघा इथे असं कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे मी दाखवलेलं आहे, तिथे जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला। एम अपॉन 1/2 पेरीमीटर ऑफ ए बी सी दाखवायचं आहे, प्रूफ करायचं आहे तिथे, प्रूफ दॅट। तर अशा पद्धतीने मी तिथे प्रूफ केलेलं आहे, ट्रायंगल ए बी सीची पेरीमीटर इज इक्वल टू ए बी ए, या पद्धतीने एम इज इक्वल टू 1/2 ट्रायंगल ए बी सी ऑफ पेरीमीटर तिथे, असे पहिल्याचं प्रूव्ह केलेलं आहे। त्यानंतर हा दुसरा क्वेश्चन आहे, एलिमिनेट थीटा इफ एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साईन थीटा, इथे हे अशा पद्धतीने हे प्रूव्ह केलेलं आहे त्याचं। तर चेक करा तुम्ही तुमचा पेपर कसा सोडवलेला आहे, किती मार्काचा सोडवला, यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मार्क किती मिळतील। व्हिडिओबद्दल तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार, आणि पुढच्या पेपरचा अभ्यास करा।